देशातल्या कोळसा उत्खननासाठीच्या पायाभूत सुविधांचा विकास आणि स्वच्छ निर्मल कोळसा तंत्रज्ञान कोळसा क्षेत्रात रुजवण्यासाठी कोल इंडिया लिमिटेड एक लाख बावीस हजार कोटी रुपयांची गुंतवणूक करणार आहे देशाला कोळसा उत्पादन क्षेत्रात आत्मनिर्भर बनवणं आणि दोन हजार तेवीस चोवीस वर्षापर्यंत एक अब्ज टन कोळसा उत्पादनाचं उद्दिष्ट साध्य करणं हा त्यामागचा मुख्य उद्देश आहे केंद्रीय कोळसा आणि खाणकाम मंत्री प्रल्हाद जोशी यांनी याबाबत आयोजित विशेष बैठकीत ही माहिती दिली येत्या तीन ते चार वर्षात यापैकी चौदा हजार दोनशे कोटी रुपये दोन टप्प्यांमध्ये गुंतवण्यात येणार असून त्याचा उपयोग प्रामुख्यानं एकोणपन्नास खाणींजवळ प्राथमिक टप्प्यातल्या दळणवळण सुविधांच्या विकासासाठी करण्यात येणार आहे खाणीतून कोळसा बाहेर काढल्यापासून तो वाहतुकीच्या मुख्य ठिकाणापर्यंत वाहून नेण्यासाठीच्या या सुविधा असतील या वाहतुकीसाठी प्रणीत नवं तंत्रज्ञान विकसित करण्यात आलं असून यामुळे सध्याच्या पद्धतीमध्ये होणारं परिवर्तन उपयुक्त ठरणार असल्याचं जोशी यांनी म्हटलं आहे